से परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। खरं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना ज्या काही नाट्यमय घडामोडी झाल्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल की काय असे प्रश्न उपस्थित होत होते। आज 28 मेला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपतोय। खरं तर त्या अगोदर त्यांना विधान परिषदेचं किंवा विधानसभेचं सदस्य असणं अनिवार्य आहे। त्याबाबत मंत्रिमंडळाने राज्यपालांना एक शिफारससुद्धा केलेली आहे। राज्यपाल कोट्यातून त्यांची नेमणूक व्हावी अशा आशयाची ती शिफारस आहे। मात्र राज्यपाल महोदयांनी याबाबत कोणतीही मंजुरी दिलेली नाही, कोणतंही उत्तर दिलेलं नाही। आणि खरं तर याच राजकीय पेचामध्ये आता राष्ट्रपती राजवट नव्याने लागू होऊ शकते का असे प्रश्न आज उपस्थित होत आहेत। खरं तर राष्ट्रपती राजवट नेमकी काय, ती कशी लागू होते याबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत। राष्ट्रपती राजवट ही भारत देशाच्या संविधानामधील कलम 352, 356, 360 नुसार लागू केली जाऊ शकते। देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वतःची तशी खात्री पटली तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात। संविधानाच्या कलम 356 नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। संविधानाच्या कलम 365 नुसार एखादे राज्य केंद्राच्या निर्देशांकाकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते। कलम 356 ह्यानुसार कोणतेही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बरखास्त करून त्या राज्याचा कारभार थेट भारत सरकार केंद्र सरकारद्वारे चालवला जातो। राष्ट्रपती राजवट ही किमान 6 महिन्यापर्यंत तर कमाल 3 वर्षापर्यंत असू शकते। राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता येतो किंबहुना त्या पक्षाने बहुमत सिद्ध केले पाहिजे। नवीन सरकार स्थापन होताच राष्ट्रपती राजवट आपोआप संपुष्टात येते। पण 6 महिन्यात जर कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास नवीन मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात। राष्ट्रपती राजवटीदरम्यान त्या राज्याच्या राज्यपालाला बहुतेक घटनात्मक अधिकार असतात। राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता मिळणे आवश्यक असते। संसदेच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते। संसदेने पुढील 6 महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो। संसदेची मान्यता मिळत असली तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते। राष्ट्रपती राजवट न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते। राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात। राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात। राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्य अधिकार संसदेकडे सोपवले जातात। राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात। लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात। राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात। संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो। खरं तर राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र याबाबत पाहूयात। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट 3 वेळा लावण्यात आली। महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोत सरकार बरखास्त करण्यात आले होते। बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या। त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980
राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते। महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। 2014 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती आणि तिसऱ्यांदा 2019 विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध न केल्यामुळे 12 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे। 2014 राष्ट्रपती राजवट का होती त्याबाबत पाहूयात। 2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले। राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने ते सरकार अल्पमतात आलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर राज्यपालांच्या शिफारसीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली व भारतामध्ये 126 राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला आहे। ईशान्येतील राज्य मणिपूर आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 10 राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलेली नाही। सध्याच्या घटकेला केवळ जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू आहे। आपण पाहिलं की महाराष्ट्रात जे काही राजकीय पेच निर्माण केले जात आहेत, खरं तर अशा चर्चा हे आहेत की राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। याबाबत आपण राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय, ती कशी लागू होऊ शकते याबाबत आज आपण सविस्तर बोललेलो आहोत। पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन माहितीसह। धन्यवाद। सत्य